नमस्कार आज आपण वेगळ्या पद्धतीनं आळूवडी बनवणार आहोत तर त्याच्यासाठी इथं मी बारा पानं घेतलेले आहेत आणि त्याच्या स्वच्छ धुवून त्याच्या पाठीमागचे शिरा आहेत त्या काढून घेतलेल्या आहेत पाहू शकताय तुम्ही आणि घेताना पानं कोवळी पानं घ्यायची निबर पानं घ्यायची नाहीत तर आपण हे कट करून घेऊ पहिल्यांदा असं उभा कट करून घ्यायचे आहेत आणि नंतर ह्याच्यावरती ठेवायचे या बाजून आपल्याला रोल करून घ्यायचा आहे अशा पद्धतीनं घट्ट असा रोल केलेला आहे एकदम बारीक असं हे कट करून घ्यायचं आहे मोठा अजिबात कट करायचं नाही जेवढं तुम्हाला कट करता येईल इतकं बारीक कट करून घ्यायचं अशा पद्धतीनं पाहू शकताय तुम्ही तर अशा पद्धतीनं हे उभे कट करून घेतलेले आहे पाहू शकताय तुम्ही तर एका भांड्यामध्ये काढून घेऊ अशा पद्धतीनं सर्व मी आळूची पानं चिरून घेतलेली आहेत पाहू शकता पातळ अशी चिरून घ्यायचे आळूची पानं ही पानं आहेत ते बाजूला ठेवूया इथे एक वाटण बनवून घ्यायचं आहे मुठभर कोथंबीर घेतली स्वच्छ धुवून पाच तुम ते सहा हिरवी मिरची घेतलेली आहे जे तिखटाचं प्रमाण आहे तुमच्या आवडीने तुम्ही कमी जास्त करू शकता नऊ ते दहा लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं घेतलं आहे हे आहे ते पाणी न वापरता भरड अशी घ्या ह्याची काढून घ्यायची आहे जास्त पातळ एकदम बारीक नाही पेस्ट बनवायचे जाडसर वाटून घेऊ अशा पद्धतीने वाटून घेतले हे वाटण आहे ते ह्यामध्ये घालून घेऊ चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे धना पावडर एक चमचा चिमटभर हिंग घालून घ्यायचा दोन चमचे तीळ घालून घेऊ कश्मीरी पावडर एक चमचा हवा असेल तरच तिखट घाला कश्मीरी नाही तर नाही कलर साठी घातलेला आहे पाव चमचा हळद अर्धा चमचा जिरापूड एक मोठा चमचा भरून गुळ घेतलेला आहे हा घालून घेऊ अर्धी वाटी चिंचचा कोळ आहे थोडीशी चिंच होती पाणी जास्त घेतलेलं होतं अर्धी वाटी हे व्यवस्थित असं गाळून घेतलेलं आहे तीन चमचे तांदळाचं पीठ एक कप बेसन घेतलेलं आहे हे घालून घेऊ व्यवस्थित असं पीठ मिक्स करून घ्यायचं आहे लागल तेवढंच आपल्याला पाण्याचा वापर करायचा वा आहे चोळत चोळत या आळूच्या पानांना पीठ व्यवस्थित मिक्स करून घेऊ अशा पद्धतीनं हे मिश्रण आहे ते थोडस मला घट्टसर वाटतंय म्हणून ह्याच्यामध्ये अर्धा कप अजून बेसन घातलेलं आहे आणि व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे छान असं मिक्स करून घेऊ थोडासा वरून असा पाण्याचा शिंतोडा द्यायचा आहे अशा पद्धतीनं छान असं हे मिश्रण मिक्स झालेलं आहे पाहू शकताय पण आपल्याला असं घट्टसर ठेवायचं नाही थोडस हे मिश्रण आहे ते सैलसर ठेवायचं कारण ताटामध्ये आपल्याला हे थापता आलं पाहिजे अशा पद्धतीनं एक दोन चमचे वरून मी पाणी घातलेलं आहे तर हे दहा मिनिटासाठी साईडला ठेवूया दहा मिनिट झालेले आहेत ह्याच्यामध्ये एक चमचाभर तेल घालायचं आहे आणि मिक्स करून घेऊ मिक्स करून झालेलं आहे साईडला ठेवू आणि ते एका ताटाला मी तेल लावून घेतलेलं ला आहे त्याच्यामध्ये हे मिश्रण आहे हे घालून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं ताटामध्ये व्यवस्थित असं आपल्याला हे मिश्रण आहे ते सेट करून घ्यायचं आहे लय पातळ थापायचं नाही थोडस जाडसर ठेवायचं मिश्रण व्यवस्थित असं सेट केलेलं आहे वरतून का नाही थोडस असं तीळ घालून घ्यायचं आहे हे पूर्णपणे ऑप्शनल आहे पण छान दिसतं ह्याच्यासाठी घालणार आहे अशा पद्धतीनं गॅसवरती एका कढईमध्ये पाणी ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये ताट आहे ते ठेवून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये एक छोटी रिंग टाकलेले आहे आणि वरतून झाकण ठेवायचं आणि सोळा ते सतरा मिनिट ह्याला वापवून घेऊ पंधरा ते सोळा मिनिट झालेले आहे झाकण काढू आणि चेक करून बघू वडी आपली तयार झालेली आहे अजिबात चिटकत नाही छान अशी वापरलेली आहे तर गॅस बंद करू आणि थंड करून घेऊ मिश्रण थंड झालेलं आहे ह्याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत तुम्हाला पाहिजे त्या आकारामध्ये तुम्ही पाडू शकता मी इथं चौकोन या आकारामध्ये ह्या वड्या पाडून घेते अशा पद्धतीनं छान अशा आपल्या वड्या तयार झालेल्या आहेत पाहू शकताय तुम्ही पटकन अशा निघते ते तर आपण ह्या वड्या आहेत त्या फ्राय करून घेऊ तेल गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये ह्या वड्या सोडून घेऊ मिडियम आचेवरती ह्या वड्या आपल्याला फ्राय करून घ्यायच्या आहेत एक दीड मिनिट झालेला आहे आता हे पलटी करून घेऊ छान गोल्डन कलर येईपर्यंत आपण ह्याला फ्राय करून घेणार आहोत वडे छान फ्राय झालेले आहे काढून घेऊ सर्व वड्या मी तळून घेतलेल्या आहेत पाहू शकताय तुम्ही ह्या वड्या एकदम हलक्या तयार होतात तळल्यानंतर तर कशी वाटली आजची रेसिपी ती कमेंटमध्ये सांगा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा रेसिपी आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा धन्यवाद